पॉवर शोरूममध्ये उत्सुक झाला, तुम्हाला काय त्रास होणार आहे? मी आधी तयारी करतो, एकदम जाहीर झाल्यानंतर जोर बैठका काढायला सुरुवात करायच्याऐवजी आम्ही आधीपासूनच तयारी. बाबा तुला काय करायचंय? त्यामध्ये स्वतः अमोल कोल्हेंचं स्टेटमेंट आज पेपरला वाचलं नाही का? कारण नसताना याच्यामध्ये चर्चा करताय. एखाद्या पक्षामध्ये शिरूरमध्ये इच्छुक असलं म्हणून बिघडलं काय? आमच्या पक्षात उद्या अजित पवार शिरूरमध्ये इच्छुक झाला, तुम्हाला काय त्रास होणार आहे? मग काय तर मग ते मतदान पण नाही, मग त्याच्याबद्दल काय? आमच्या पक्षाचा विलास लांडे एकेकाळचा आमदार आहे, त्यांना मी महापौर केलेलं होतं, त्यांना खासदारकीची पण उमेदवारी दिलेली होती, त्यावेळेस त्यांना अपयश आलं. आता कदाचित त्यांनी काही गोळाबेरीज केली असेल, काही आखणी केलेली असेल. आत्ताचे तिथं सिटिंग खासदार म्हणून आमचे डॉक्टर अमोल कोल्हे साहेब आहेत. अमोल कोल्हेंचं पण स्टेटमेंट आपण मी ऐकलं, वाचलं आहे, आणि तुमच्या विलासचं पण वाचलं आहे. तो आमच्या घरातला प्रश्न आहे, पक्षांतर्गत प्रश्न आहे. पहिल्यांदा आमच्या महाविकास आघाडीमध्ये 48 जागा कुठल्या कुठल्या पक्षाला कुठल्या कुठल्या जात आहेत हे पहिलं ठरेल, आणि त्याच्यात ज्या जागा आमच्या वाटणीला येतील तिथं आम्ही उमेदवार देऊ. आम्ही साधारण चर्चा अशी केली, उमेदवार देत असताना पण जरी काँग्रेसचा राष्ट्रवादीचा किंवा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांचा उमेदवार देणार असेल, तर त्या भागामध्ये तो उमेदवार तोडीसतोड लढू शकेल का हेही थोडंसं पाहावं. अशा प्रकारची चर्चा झाली, आणि ह्या गोष्टीला एक वर्ष बाकी आहे. आम्ही आधी तयारी करतो, एकदम जाहीर झाल्यानंतर जोर बैठका काढायला सुरुवात करायच्याऐवजी आम्ही आधीपासूनच तयारीला लागलो. अरे बाबा तुला काय करायचंय? त्यामध्ये स्वतः अमोल कोल्हेंचं स्टेटमेंट आज पेपरला वाचलं नाही का? की पवारसाहेब जो निर्णय देतील तो मी मान्य करेल असं म्हणले ना. मग कुठं तुम्हाला काय? मागच्या वेळेस पण अमोल कोल्हेंच्या बद्दल मीच मुंबईमध्ये असताना त्यांना फोन केला, त्यांना म्हणलं की अमोल कोल्हे आज तिथं जागायला मला तुम्ही योग्य उमेदवार वाटता, तुम्ही या, तुमचा पक्षप्रवेश करू, साहेबांशी बोला. आणि त्या पद्धतीनं त्यांनी पक्षप्रवेश केला, आम्ही तिकीट दिलं, ते निवडून आले. दादा राहुल गांधी म्हणले मुस्लिम लीग हा सेक्युलर पक्ष आहे. हे बाबा ते मदरसेमध्ये ठेवले जातात, नेमकं त्यांचं काय होतं? त्याबद्दल चौकशी करावी, सरकारने त्याच्यात लक्ष घालावं, पोलीस खात्याने लक्ष घालावं. जर तुम्ही मेजर झालेला नसाल, 18 वर्षाच्या आत मुलगी असेल, 21 वर्षाच्या आत मुलगा असेल, तर बाबा कुणी त्यांना आणलं, काय आणलं, कशाकरता आणले, त्यांना विश्वासात घ्यावं, त्या मुलांना विश्वासात घ्यावं, कुणी आणलं त्यांना उचलावं, आणि त्याबद्दलची चौकशी करावी. हे सरकारचं काम आहे. दादा इथल्या मदरसांमध्ये काय नेमकं चाललंय असा प्रश्न या निमित्ताने निर्माण होतो. बिहारमध्ये काही मदरसे नाहीत का? तो त्याबद्दल त्याची चौकशी करा ना. सरकारचं काम नाही का? पोलीस खात्याचं काम नाही का? कुठल्याही मदरशीची माहिती नाही, त्याच्यामध्ये किती मुलं आहेत, काय चालतं आतमध्ये. त्या संदर्भामध्ये एवढे कायदे केंद्र सरकारच्या बाजूचे, सरकारच्या बाजूचे, राज्य सरकारच्या, त्यांच्या वेगवेगळ्या यंत्रणा, आता ACB आहे, EOW आहे, CID आहे, पोलीस खातं आहे, खूप त्याच्यामध्ये वेगवेगळे यंत्रणा आहेत, आणि त्यांनी त्याची चौकशी करावी. केंद्रीय यंत्रणा आहेत, त्यांनी त्याच्यामध्ये तपास करावा, त्याच्यात खोलात जावं. कुठल्या जर देशातल्या नागरिकाला नाहक त्रास होत असेल, त्या निष्पाप व्यक्तीवर कुठंतरी अन्याय होत असेल, त्या बालकावर किंवा त्या बालिकेवर अन्याय होत असेल, तर त्याला वाचा फोडण्याच्या करता अनेक वेगवेगळ्या प्रकारची माध्यमं आहेत. आणि तुम्ही जर सांगताय तर त्याच्यात कुठं तथ्य आहे, मला त्याच्याबद्दलचा पुरावा कुठं माहिती नाही, पण तुम्ही विचारताय याचा अर्थ काहीतरी तुम्हाला निश्चितपणे माहिती असेल. ती माहिती तुम्ही प्रश्न विचारलाय तर पोलिसांनी तुमच्याकडनंच माहिती घ्यावी, आणि त्याच्या खोलात जावं, आणि पुढं त्याचा तपास लावावा, छडा लावावा.